नमस्कार मुलांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण पाण्यात राहणारे प्राणी म्हणजेच जलचर प्राणी वॉटर ॲनिमल्स ॲक्वॅटिक ॲनिमल्स यांची याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जे प्राणी पाण्यात राहतात त्या प्राण्यांना जलचर प्राणी ॲक्वॅटिक ॲनिमल्स असे म्हणतात. त्याची आता आपण माहिती घेऊया. मासा म्हणजेच फिश, जो कल्ल्यांच्या साह्याने श्वसन करतो आणि पाण्यामध्ये जिवंत राहू शकतो. कासव, टॉर्टॉईज किंवा टर्टल, ज्याच्या पाठीवरती कठीण असे कवच असतं, हा जमिनीवर सुद्धा राहतो, म्हणजे हा उभयचर प्राणी आहे. खेकडा म्हणजे क्रॅब, ज्याची चाल ही तिरकी असते आणि त्याच्या दोन नांग्या असतात. आठ पायांचा प्राणी म्हणजेच ऑक्टोपस हा समुद्रामध्ये राहणारा प्राणी आहे. देवमासा म्हणजेच व्हेल, अतिशय मोठा असा हा मासा देवमासा. तारा मासा म्हणजे स्टार फिश, ताऱ्याप्रमाणे याचा आकार असल्यामुळे याला तारा मासा स्टार फिश असं म्हटलं जातं. डॉल्फिन, डॉल्फिन जो उंचच्या उंच अशा उड्या घेतो. जेली फिश, जेली फिश छत्रीसारखा आकार असणारा हा मासा जेली फिश मासा. पेगविन, पेगविन ज्याला समुद्री पक्षी असे देखील म्हटलं जातं, जो जमिनीवर सुद्धा राहू शकतो. मगर, क्रॉकोडाईल जो पाण्याबरोबर जमिनीवर राहणारा उभयचर असा प्राणी आहे, ज्याची कातडी खरखरीत असते. बेडूक, फ्रॉग हा देखील उभयचर प्राणी आहे, जो पाण्याबरोबर जमिनीवरही राहतो. झिंगा म्हणजे श्रिम्प. शिंपले मसल्स, शिंपले हा एक सुद्धा मासा आहे, त्याच्या आतमध्ये मासा आपल्याला पिवळ्या रंगाचा दिसत आहे, तो शिंपल्याचा मासा. शंख शेल, याच्या आतमध्ये सुद्धा तो मासा आहे जो आपल्याला तिथे दिसत आहे, म्हणजे शंख शिंपले त्याला शेल. समुद्री घोडा सी हॉर्स, घोड्यासारखा आकार असल्यामुळं याला समुद्री घोडा असं म्हटलं जातं. देवदूत मासा अँजल फिश. क्लाउन फिश, आपण फाइंडिंग निमो हा कार्टून मूवी पाहिला असेल, त्याच्यामध्ये हा क्लाउन फिश म्हणजे मस्करी चेष्टा करणारा मासा असं देखील म्हटलं जातं. सील, सील हा देखील उभयचर प्राणी आहे. शार्क, शार्क वालरस, वालरस हा प्राणी सील सारखाच आहे, फक्त याला दोन सुळे म्हणजे दात आपल्याला दिसत आहेत, तसे दोन दात असतात. मंतारे, मंतारे एखाद्या पतंगासारखा आकार असणारा हा मासा मंतारे मासा. स्क्विड, स्क्विड झिंग्यासारखाच असणारा हा मासा, परंतु हा स्क्विड मासा आहे. तर अशा निरनिराळ्या जलचर प्राण्यांची तुम्ही माहिती पहा व्हिडिओ पाहून झाल्यावर. अभ्यास म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ऑनलाईन चाचणी सोडवा, लगेचच घेऊन पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.